नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित इयत्ता 8वी, चलन व्हेरिएशन. या पाठातून तुम्ही समचलन आणि व्यस्त चलन या संकल्पना तुम्ही स्पष्ट करून घेणार आहात आणि दिलेली उदाहरण जी आहेत त्या उदाहरणामध्ये समचलन कोणते, व्यस्त चलन कोणते यातील फरक समजून घेऊन समचलनाची उदाहरणे असतील तर ती त्या प्रकाराने, व्यस्त चलन असतील तर त्या प्रकाराने सोडवू शकणार आहात. आज आपण समचलन म्हणजे काय आणि समचलनाची उदाहरणे कशी सोडविली जातात ते बघणार आहोत. चलन म्हणजे काय याबाबत इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत, थोडस त्याबद्दल नजर टाकूया. एका पुस्तकाची किंमत 20 रुपये तर 5 पुस्तकांची किंमत किती रुपये? द कॉस्ट ऑफ वन बुक इज 20 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 5 बुक्स? हाउ मच? येस, यू आर राइट, दॅट इज 100 रुपीज. नाउ सेम कॉस्ट ऑफ वन बुक इज 20 रुपीज बट this time you have bought 8 books. So what is the cost of 8 such books? It will be 160 rupees, right? Such 10 books, what will be the cost? Same, cost will be same. Now this time you have taken 10 books. So the cost will be, yes, 200 rupees, right? Now dear student, if we make the table like this, baka apan asha prakare ek table banavlo, ek sarani banavli ani pustakanchi sankhya ani tachi kimmat. Eka pustakachi kimmat 20 rupees. Second time we have taken 5 books. So the cost will be 100 rupees. 8 books, cost will be 160. 10 books, 200. Now 12 such books, what will be the cost? Can you guess? Yes, 240 rupees. Tar balmitranu, ya thikani पुस्तकांची संख्या आणि त्याची किंमत बघा. आपण पुस्तकांची संख्या जसजशी वाढवत गेलो तशी त्याची किंमतही काय झालेली आहे, वाढत जात आहे. ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ बुक्स द कॉस्ट विल ऑल्सो इन्क्रीजिंग, राईट. नाउ डिअर स्टुडंट्स, फ्रॉम द अबाव टेबल if you take the ratio of number of books and their cost, वह्यांची संख्या किंवा पुस्तकांची संख्या आणि त्यांची किंमत यांचं आपण गुणोत्तर जर घेतलं तर काय मिळणार आहे बघा. 5/100, दॅट इज 1/25. हिअर वी आर कॅन्सलिंग 5/1, 5/2, 10 and 0. So 1/20. Second time we have taken 8 books. So cost will be 160. Again 8/1, 8, 8/2, 16. So 1/20. 10 books, cost is 200. So 10/200, we will get 1/20. So we can say that the number of books
and their cost are in the same proportion. Now here x upon y, this is the proportion. X means number of books and y is the cost of books. So the number of books upon the cost means this ratio remains constant. हे गुणोत्तर जे आहे x upon y, हे गुणोत्तर काय आहे, स्थिर आहे, that is 1 upon 20, every time we are getting 1 upon 20. तर हे गुणोत्तर प्रत्येक वेळेला आपल्याला स्थिर संख्या मिळालेली आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पुस्तकांची संख्या आणि त्यांची किंमत सम प्रमाणात आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जसजशी आपण पुस्तकांची संख्या वाढवत गेलेलो आहोत त्याची कॉस्ट किंमत जी आहे ती त्याच प्रमाणात वाढत गेलेली आहे. तर बालमित्रांनो लक्षात ठेवा, x छेद y हे गुणोत्तर आपल्याला स्थिर मिळालेलं आहे. x upon y इज कॉन्स्टंट, देअरफोर इट इज सेड एज डायरेक्ट व्हेरिएशन, समचलन. जेव्हा x छेद y हे गुणोत्तर स्थिर संख्या आपल्याला मिळतं त्यावेळेला ते चलन समचलन आहे असं म्हटलं जातं. तर समचलन म्हणजे काय, व्हॉट इज अ डायरेक्ट प्रपोर्शन? बालमित्रांनो बघा, आपण पुस्तकांची संख्या जसजशी वाढवली तस तशी त्याची किंमत वाढत गेली. म्हणजेच जेव्हा एक बाब आपण वाढली किंवा वाढवली तर तिच्याशी संबंधित बाब वाढते, त्या उलट एक बाब कमी केली तर तिच्याशी संबंधित बाब कमी होते. प्रत्येक वेळेला या दोन बाबींचं गुणोत्तर आपल्याला स्थिर मिळणार असेल तेव्हा ते समचलनाचे उदाहरण असते. बघा, जेवढा आपण अधिक आहार घेऊ तेवढी आपली अधिक वाढ होणार आहे. न्यूट्रिशियस एज मच एज वी टेक न्यूट्रिशियस फूड आवर ग्रोथ विल बी इन दॅट प्रपोर्शन. इफ वी टेक लिमिटेड थिंग्स वी हॅव टू गिव्ह लेस मनी. आपण कमी खरेदी केल्या तर आपल्याला कमी किंमत द्यावी लागेल. बघा, आता कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण जास्त बाजारात जात नाही आहोत, बरोबर, आणि त्यामुळे आपली खरेदी कमी झालेली आहे. साहजिकच आपला जो खर्च आहे तो सुद्धा कमी झालेला आहे, बरोबर आहे, त्यामध्ये आपण मॅनेज करत आहोत. जर आपण चहामध्ये जास्त साखर घातली तर काय होणार आहे, येस, चहा जास्त गोड होईल. अँड टू मच शुगर इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ, राईट. आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की मधुमेह, हेल्थ अँड डिसीजेस, आरोग्य आणि रोग, यामध्ये आपण डायबिटीज शिकलेलो आहोत. साखरेचं काय होतं, नियंत्रणामध्ये राहत नाही. आणि सो टू मच शुगर इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. द फास्टर द स्पीड द ग्रेटर द डिस्टन्स. मोर द नंबर ऑफ पर्सन्स द मोर फूड इज रिक्वायर्ड. डायरेक्ट प्रपोर्शन, लेस स्लीप यू हॅड लेस एनर्जी यू हॅव. सो व्हॉट इज डायरेक्ट व्हेरिएशन, समचलन म्हणजे काय, तर धावण्याच्या कालावधीनुसार अंतर बदलतं, वस्तूच्या विक्रीनुसार कमिशन बदलते, सहलीसाठी येणाऱ्या मुलांची संख्या संख्या वाढत जाते तशी वर्गणी वाढत जाते. म्हणजेच जेव्हा एक बाब वाढली तर तिच्याशी संबंधित बाब वाढते,
किंवा एक बाब कमी झाली तर तिच्याशी संबंधित बाब कमी होते तेव्हा ते समचलन असते. So, examples of direct variation in daily life, the number of selling products directly proportional to profit. As we sell more products, we can get more profit. The cost of electrical bill directly proportional to the number of fans running in the house. If the number of fans working, that is running, are more, the cost of electrical bill will be also more. The income is directly proportional to working hours. The speed of a car and the distance traveled in a certain amount of time. So what you can say, if one variable increases, the other variable increases, and if one variable decreases, so does the other variable, means the other variable also decreases. So this is direct variation. It is read and how it can be write or written. So x and y हे समप्रमाणात आहे, हेच आपण काय म्हणतो की x आणि y हे समचलनात आहे. And with the help of symbols, we can write it as x directly proportional to y. X samachalanat y. In other words, we can say that x directly proportional to y. And using mathematical symbol, this is the symbol of proportion. And it is a, what is it? Alpha. It is called alpha. It is a Greek letter which is used to denote variation. We read it as x directly proportional to y. But the Greek letter, it is known as alpha. Remember, it is known as alpha and it denotes variation. So the statement x and y are in the same proportion, we can write it as x directly proportional to y. Now let's write down x and y are in proportion. We can write it as x directly proportional to y. X directly proportional to y. So, in other words, we can write it as x upon y is equal to k. Now x directly proportional to y. This can be written in the form of equation. We want to write it in the form of equation. Therefore, what we have done? We have taken k as a constant. So, x upon y equal to k. And therefore, this y goes to this side, other side. So, here it is division. So, going to other side, it will become multiplication. So, k into y. So, x is equal to ky. X is equal to ky. This is the equation form of direct variation. Student, जर परस्परांशी संबंधित असलेल्या x आणि y या चलात x छेद y बरोबर k, k ही स्थिर संख्या असेल तर x आणि y यामध्ये समचलन असते. आणि x upon y is equal to k is the form of equation. And we can write it as x is equal to ky, where k is the constant of variation. Remember, k is called the constant of variation. Vidyarthi Mitrano, chalanache chinna vaprun विधाने कशी लिहिली जातात ते आता आपण बघणार आहोत. How to write the statements using the symbol of variation. Now, area of a circle is directly proportional to the square of its radius. Okay? Now, area of a circle is denoted by letter A
and radius by r. Now area of circle, that is A, is directly proportional to square of its radius. So we can write it as A proportion directly proportional to r square with the help of symbol of variation. A directly proportional to r square. Next, pressure of a liquid varies directly as the depth of the liquid. Now, pressure is denoted by P and depth is denoted by D. So, this statement can be written as P directly proportional to D. Okay? Next, if the number of individuals visiting a restaurant increases, earning of the restaurant also increases. So, number of individuals, we can denote it by P, and earning, that is income, I. So, P is directly proportional to I. Circumference of a circle is directly proportional to its radius. Circumference of a circle is directly proportional to its radius. So, C is directly proportional to R. Consumption of petrol, which is denoted by L, and distance traveled by that car, T, are in direct variation. So, L is directly proportional to D. So, this is the way of writing statements using the symbol of variation. Dear students, let's solve some examples of direct variation and let's see what is the process of writing and solving these problems of variation. Complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation. काही सफरचंद खरेदी केलेली आहेत, त्या सफरचंदांची संख्या आणि त्या सफरचंदांची किंमत यांच्यामध्ये समचलन आहे असं दिलेलं आहे आणि खाली आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या बघा एक सफरचंद खरेदी केलं एका सफरचंदाची किंमत 8 रुपये ओके आता जर 56 रुपये किंमत असेल तर आपण किती सफरचंद खरेदी केली 12 सफरचंदांसाठी आपल्याला किती किंमत द्यावी लागेल आणि 160 रुपये जर आपल्याला सफरचंदांची किंमत द्यावी लागत असेल तर हाउ मेनी नंबर ऑफ एप्पल्स कॅन बी और वी कॅन Okay, now let's see how to solve these sums. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं बघा इट इज गिवन दैट द कॉस्ट ऑफ एप्पल्स सी हा कॉस्ट ऑफ एप्पल्स दैट इज वाई एंड द नंबर ऑफ एप्पल दैट इज एक्स आर इन डायरेक्ट वेरिएशन दिस इज मोस्ट मोर इम्पॉर्टंट हा सफरचंदांची किंमत आणि सफरचंदांची संख्या यात समचलन आहे मीन्स व्हाट सो y इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x दिस इज मोर इम्पॉर्टंट आय से बिकॉज व्हाट इज गिवन कॉस्ट ऑफ एप्पल्स y अँड नंबर ऑफ एप्पल्स आर इन डायरेक्ट प्रपोर्शन सो वी हॅव टू राईट इट एज y डायरेक्टली प्रपोर्शनल टू x And therefore, we can take y equal to kx, where k is the constant. K is the constant of variation. Now, when x equal to 1, in the table it is given, when x equal to 1, y is equal to 8. Means, when you take one apple, the cost of that apple will be 8. It is given. So, by substituting values of x and y in this y equal to kx we can find out the value of k let's see therefore 8 is equal to k into 1
what we have done? So y equal to kx, in this equation we have put up the values, that is y is equal to 8 equal to k into x is 1. Therefore, we get the value of constant, that is k equal to a. This is the value of constant, k equal to a. Now, first thing, we have to find out the value of a constant. So, the equation of variation, now we are getting with the help of this value k, we can get the equation of variation, that is y is equal to 8x. आपण जेव्हा स्थिर संख्येची किंमत काढतो त्यावेळेला आपला इक्वेशन मिळतं y, k ची व्हॅल्यू किती आली 8, म्हणून y बरोबर 8x. हे झालं चलनाचं समीकरण. चलनाचं समीकरण मिळवणं आवश्यक आहे आणि समीकरण मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे व्हेरिएशन दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे. इथे काय सांगितलंय, y अँड x आर डायरेक्ट व्हेरिएशन, म्हणून y बरोबर kx आणि मग k ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला चलनाचं समीकरण मिळणार आहे. y बरोबर 8x हे झालं चलनाचं समीकरण. ओके, आता आपण बघूया. सो द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज y इक्वल टू 8x. नाउ लेट्स फाइंड आउट, गो टू द टेबल अँड सी what is given, y equal to 56. Third sum, see, tisra udaharan baga, y equal to 56. Safarchandachi kimmat aapilla dileli aahe, aani kithi safarchanda kharidi keli te aapilla kaadayacha aahe. Now, equation, putting the value of this y in the equation, y equal to 8x. So, 56 equal to 8 into x. Lakshantar kela aapan, manun 56 ched 8 barobar x. या ठिकाणी 8 एके 8, 8 ही 7 ही 56, 8 7 जा 56 and therefore x is equal to 7. मिळाला आपल्याला. Next, when y is equal to 160, so y equal to 8x, y value of y is 160, म्हणून 160 बरोबर 8x. पक्षांतर करू 8 चं, therefore 160 upon 8 equal to x. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 0 as it is, so x is equal to 20. आता खूप तिसरं उदाहरण आपण बघूया, y equal to 8x. now this time आपल्याला सफरचंदांची संख्या दिलेली आहे, x is equal to 12. When x equal to 12, again y is equal to 8x, we have to write the equation of variation. Putting the value of x, x ची किंमत घालू आणि म्हणून y बरोबर 8 गुणिले 12, y बरोबर 96, 12 8 जा 96. आता आपण या टेबल मध्ये या किमती भरूया. Now, fifth cost of apples is 56. Then we have number of apples bought will be 7. Now when the 12 apples we take, we have to give 96 rupees. And 160 rupees means we have taken 20 apples. Okay, in this way we have to complete this table. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी मजुरांना, चार मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समक चलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स. व्हॉट इज इम्पॉर्टंट हियर, variation, what is the total remuneration paid to the laborers is direct variation with the number of laborers. Okay, now let the total remuneration paid to the laborers be rupees y.
and number of laborers will be X. Now what is given? Total remuneration paid, म्हणजे जी मजुरी दिलेली आहे ती मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या हे समचलनात आहे, म्हणजे Y varies directly as X. बरोबर, therefore we can write it as Y directly proportional to X. Therefore Y is equal to KX, where K is the constant. Now the remuneration of 4 laborers, the remuneration of 4 laborers is rupees 1000. So we have to find the remuneration of 17 laborers. Now Y is equal to KX, this is the equation of variation. Now when X is equal to 4, number of laborers were 4, we have to give 1000 rupees as the remuneration. So when X equal to 4, Y is equal to 1000, putting the values of X and Y in the equation of variation, that is Y equal to KX, 1000 is equal to K into 4. So we can find the value of K, that is K equal to 1000 upon 4, that is 250. Okay, so we have got the value of constant, that is K. स्थिरांक के आहे त्याची किंमत आपल्याला मिळाली. आता आपल्याला 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल हे काढायचं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे, X ची किंमत दिलेली आहे. आता नाउ इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण पहिले मिळवूया, Y equal to 250X. आता मजुरांची संख्या 17, त्यावेळेला आपला Y काढायचं आहे. Y is equal to 250 into 17 and that is equal to 4250. हा गुणाकार तुम्ही करून घ्या, आपल्याला उत्तर मिळेल 4250. Therefore the total remuneration of 17 laborers is rupees 4250. तर 17 मजुरांना आपल्याला 4250 रुपये मजुरी द्यावी लागेल. समजलं उदाहरण? ओके, नेक्स्ट. इफ m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n, व्हॅल्यू ऑफ m इज गिवन, दॅट इज 154 अँड n इज इक्वल टू 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m व्हेन n इक्वल टू 14. आता या ठिकाणी बघा, m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n इट इज गिवन अँड m इक्वल टू 154, n इक्वल टू 7. दिस इज द वन पार्ट ऑफ द सम. And second part is find the value of n when n equal to 14. Means from this part we have to first find out the value of a constant. आपल्याला स्थिरांकाची किंमत पहिल्या भागावरून काढावी लागेल. बघा, m ची किंमत दिली आहे, n ची किंमत दिली आहे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी स्थिरांकाची किंमत काढणार आहोत. या उदाहरणाचे दोन भाग आहेत बघा. आता काय दिलंय बघा, m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. So, m equal to kn, where k is a constant. Now, आता m ची किंमत दिली आहे, n ची किंमत दिली, यावरून आपल्याला मी सांगितलं तुम्हाला पहिला भाग आहे हा k ची किंमत काढावी लागेल. So, putting the values of m and n in this equation, that is 154 is equal to, when m equal to 154, n equal to 7, therefore 154 is equal to k into 7. Therefore, k is equal to 154 upon 7, भाग लावा 7 एके 7, या ठिकाणी 7 दुने 14, बाकी राहिला 1, वरून घेतले 4, पुन्हा 7 दुने 14, therefore k is equal to 22. आता k ची किंमत मिळाली, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, इक्वेशन मिळणार आहे. म्हणजेच m equal to kn, k is the constant of variation, आणि म्हणून equation of variation is m is equal to 22n. आता आपण दुसरा भाग करूया, find the value of m when n equal to 14.
when n equal to 14. Now what is this equation? M equal to kn, that is 22m. Therefore m is equal to 22 into 14, that will be 308. Therefore the value of m is 308. बघा या ठिकाणी समीकरणाचे म्हणजे दिलेले उदाहरण जे आहे त्याचे दोन भाग होतात. आपल्याला पहिले कॉन्स्टंटची किंमत काढावी लागेल, स्थिर संख्येची किंमत काढावी लागेल, आणि नंतर आपल्याला ज्या चलाची किंमत विचारलेली आहे त्या चलाची किंमत काढावी लागेल. वन मोर सम वी विल सॉल्व. y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात आहे. जेव्हा x बरोबर 16 आणि तेव्हा y बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक काढा आणि चलनाचे समीकरण लिहा. y varies directly at square root of x. What is given? y varies directly at square root of x. How we have to write this? So y directly proportional to under square root x. Therefore y is equal to k into square root of x. K is a constant. Now when x equal to 16, y equal to 24, with the help of this we can find out the value of this कॉन्स्टंट या स्थिर संख्येची आपण किंमत काढू शकतो या किमतींवरून. बरोबर, हा पहिला भाग आहे गणिताचा आणि हा आहे सेकंड पार्ट. सो y इज इक्वल टू दॅट इज 24, y ची किंमत बरोबर k इंटू अंडर स्क्वेअर रूट 16. 16 वर्गमूळ किती येतं? 4. म्हणून 24 बरोबर k गुणिले 4. 24 इज इक्वल टू k इंटू 4. देअरफोर k इज इक्वल टू 24 upon 4, 4 1 za 4, 4 6 za 24, and therefore k is equal to 6. So the equation of variation is y equal to k under root x, that is y is equal to 6 square root of x. Manjit, constant of variation is 6, value of k is 6, that is constant of variation. And the equation of variation is y is equal to 6 square root of x. समजलं उदाहरण? So, या चलनाच्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, स्थिरांकाची किंमत पहिले काढायची आणि त्यानंतर आपल्याला दिलेल्या समीकरणाच्या सहाय्याने आपण इतर चलांच्या किमती घालून x, y, m, n जी चल विचारलेली असतील ती काढू शकतो. त्याचबरोबर जे चलन दिलेलं आहे कोणाशी कोण प्रमाणात आहे हे व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे आणि म्हणून चलनाची उदाहरणं पुन्हा पुन्हा तुम्ही एक दोनदा वाचून घ्या आणि त्यानंतर जे दिलेलं आहे त्यानुसार मांडणी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.